सर आयज एंटीसिपेटरी बेल आम्ही घातलेली. आम्ही पहिली इंटरिम आर्ग्यू केली पण आमका इंटरिम रिलीफ कोर्टान दिवंक नसली. पण इंटरिम रिलीफ दिताना ऑर्डर पास केली डिटेल की सिन्स ऑफेन्स इज पनिशेबल विथ 3 years एन्ड लेस पनिशमेंट ती सुप्रीम कोर्टाची दोन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जजमेंटा आसा ती कॉम्प्लाय करची म्हणून. आणि आता आर्ग्युमेंट झाले आम्ही दाखवून दिले की तो स्टेटमेंट करपाक आमचो डिफेन्स हो आसलो की स्टेटमेंट करपाक केला ते स्टेटमेंटाचेर आमकां कोणाक हर्ट करपाचे रिलीजियस सेंटिमेंट्स इंटेन्शन नासले मेन्स रिया नासले असो आर्ग्युमेंट केला पॉयंट घेतला. आनी लिगली आमचे जे पॉयंट्स आसा पळय त्या बेजिसाचेर आमी आर्ग्यू केला. इन द कोर्स ऑफ आर्ग्युमेंट जेन्ना पळय हे आसली इन द कोर्स ऑफ प्रोसिडींग चार काय पांच कितें तरी इंटरवेंशन एप्लिकेशन्स आयली फ्रॉम डिफरंट पीपल. कंप्लेनंट हॅड ऑल्सो कम एन अदर इंटरव्यूनर्स एंड दे हॅव ऑल्सो आर्ग्यूड बाय ऑन द समवन एल्स सम लॉयर्स हॅव आर्ग्यूड ऑन देअर बिहाफ. सो वी आर होपिंग फॉर द बेस्ट. आमकां दिसता की आ आर्ग्युमेंट मेनली वॉज दॅट द एंटायर ऑब्जेक्शन इज विथ अ कोलेटरल फॉर अ कोलेटरल पर्पज नथींग रिलेटेड टू हर्टिंग सेंटिमेंट्स. असे दिसता की पोलिसांनी हे ते हे केल्या की कितें तरी पॉलिटिकल रिझन्सा खातीर बेश्टो हायप वाडलो असे दिसता. आणि असे कितें तरी आर्ग्युमेंट आम्ही कोर्टान केले. आता कोर्ट कितें एप्रिशिएट करता पॉईंट सिनियर काउन्सिल लोटलीकर सरान आर्ग्यू असे लायनीन केले ते कितें एप्रिशिएट करता ते पळोवया. दोज आर पॉईंट्स ऑफ आर्ग्युमेंट्स. दोज मे नॉट बी कन्स्ट्रूड एज अ पर्सनल व्यू. दोज आर पॉईंट्स ऑफ आर्ग्युमेंट ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट देर इन द कोर्ट. दॅट वॉज वन ऑफ द आर्ग्युमेंट टेकन इन द कोर्ट. कळ्ळें न्ही. सी वी आर्ग्यू ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट. इट मे नॉट बी कन्स्ट्रूड बाय एनीबडी दॅट इट इज द पर्सनल ओपिनियन ऑफ द एडवोकेट. इट वॉज ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट दॅट सर लोटलीकर आर्ग्यूड सर्टन पॉईंट्स. आणि दीस वॉज वन ऑफ द पॉईंट एट द टाईम ऑफ आर्ग्युमेंट. दोन नोटीस मारले पण घराकडे नसले ते. आणि नोटीस काय त्यांना सर्व जाऊ ना. आता ते घराकडे नसताना दारात पेस्ट केले नोटीस असे डिफेन्स असा पोलिसाचे. कळले न. ओके अभिनय पुरो. अभिनय ओके. थँक्यू थँक्यू सर.